2015 मध्ये बाजी मारायला सज्ज झालेली आहे अमृता खानविलकर. अमृता, बाजी सुपर हिरोची तू हिरोईन, म्हणजे का कहने. हो, टचवूड, आय मीन बाय गॉड्स ग्रेस सगळं अगदी छान आत्ता सुरू होतं यावर्षी. गेलं एक वर्ष आम्ही हा चित्रपट शूट करतोय. त्याच्या आधीपासून त्याचं प्री प्रोडक्शन वगैरे सगळं चाललेलं, पण शूट करताना खूप अप्स अँड डाऊन झाले, खूप इंजुरीज झाल्या, म्हणजे श्रेयसला झाली, जितूनी कम्प्लिटली स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं. सो खूप वेळ गेला, खूप पेशन्स ठेवावा लागला, पण आज जेव्हा रिलीज होतो आहे ना तेव्हा असं वाटतं की अरे झालं, रिलीज डेट आली. पण सो रिअली रिअली एक्साइटेड खरंच. नक्कीच, पण जेव्हा सुपर हिरो, मराठीतला सुपर हिरो आपण म्हणतोय, आणि अशा वेळेला या सिनेमात हिरोईन तू असणं, आणि खरं तर कधी कधी म्हणजे ऍक्ट्रेसला वा मिळतो किंवा नाही मिळत अशी ही सिच्युएशन असते, तर तेव्हा हा चॉईस, ही निवड कशी होती, भूमिकेला कितपत न्याय मिळालेला आहे? मला असं वाटतं, एकतर श्रेयस तळपदे जेव्हा त्यांनी ठरवलं की हा चित्रपट करायचा, आज 7 वर्षानंतर ते पुन्हा एक मराठी चित्रपटात काम करत आहेत, पोस्टर बॉईज वगैरे त्यांनी प्रोड्यूस केलाच, पण आय थिंक जेव्हा त्यांनी कुठेतरी एक त्या डिरेक्टरवरती, त्या टीमवरती विश्वास ठेवून त्या चित्रपटाला अहो म्हटलं, माझं 80% काम तिकडे सोपं झालेलं. का? कारण ऑलरेडी त्यांनी विचार केलाच असेल असा मी विचार केला. निखिल महाजनसारखा डिरेक्टर, पुणे 52, एक अप्रतिम चित्रपट, त्याच्यानंतर डिरेक्टली 2 वर्षानंतर बाजी, आणि जितेंद्र जोशी आणि मी, आय थिंक हे जे काही कॉम्बिनेशन होतं हे इतकं कडक होतं ना की मला नाही म्हणायचा कुठे चान्सेस नव्हता. परत ऑन अ व्हेरी पर्सनल लेवल श्रेयसबरोबर मनापासून काम करायचं होतं. 2006 गोलमाल ह्या चित्रपटात ते काम करणार होते, पण तेव्हा आय थिंक ते त्यांच्या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये खूप बिझी होते. सो माझं राहून गेलेलं त्यांच्याबरोबर काम करणं, आणि खूप अतिशय गुणाचा नट, गुणाचा माणूस असं मी म्हणेन, आणि अत्यंत प्रोफेशनल, खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडनं. सो हे जे काही यु नो फॅक्टर्स होते, या फॅक्टर्समधून मला असं झालं की मला काही वावच नाही आहे नाही म्हणायचं, म्हणजे कम्प्लिटली. आणि जसं की आपण म्हणतोय की सुपर हिरोसोबत सुपर विलन पण आहे, जितूचा एक वेगळा रोल आहे, आणि या दोघांनाही समोर तू सांगतेस हे सगळं सांग. मी तुला सांगू, निखिलने मला सांगितलेलं की एका ठिकाणी तुझ्याबरोबर श्रेयस असणार आहे किंवा जितू असेल, तर ते दोघंही खाऊन टाकतील तुला, असं त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलेलं. सो तुला खूप काळजी घेऊन तुझं कॅरेक्टर पार पाडायचं आहे. तर असं नाही की मी नर्वस नव्हते, मी डेफिनेटली नर्वस होते, पण निखिल जसं जसं जे जे सांगत गेला ना, मी तसं तसं ते करत गेले. आणि ऑब्व्हियसली एक स्वतःचा अभ्यास, एक स्वतःचा आपला एक एक्सपिरियन्स असतो जो आपण, पर्सनल एक्सपिरियन्स असतो जो आपण प्रत्येक कॅरेक्टरला देऊन जातो. यु नो, जर का आपण त्या कॅरेक्टरमधनं काहीतरी घेतो तर बरंच काही त्या कॅरेक्टरला देऊन जातो, आणि तसंच मी काहीतरी केलं. आणि यु नो, फ्रॉम बिईंग अ नर्वस यु नो नर्वस किड टू द लास्ट शेड्यूल ऑफ मालवण जेव्हा मी परफॉर्म केलं, टू अ लेटर फ्रॉम निखिल महाजन की यु नो तू खरंच खूप छान परफॉर्म केलेला आहेस, मला नाही वाटत की गौरी हे कॅरेक्टर अजून कोणी इतकं छान परफॉर्म केलं असतं. सो यु नो, ती एक जी जर्नी होती ना ती खूप सुंदर होती. का मी पण पायरी पायरी चढत गेले आणि पायऱ्या पायऱ्याने शिकत गेले असं मी म्हणेन. की आणि श्रेयस आणि तुझ्यात एक खूप गंमत अशी छान आहे की त्यांनी हिंदीत काम केलेलं आहे, तुम्ही हिंदीत काम केलेलं आहे, आणि त्यानंतर तुम्ही मराठीत असं सातत्याने काहीतरी वेगळं करू पाहता, तेव्हा ती केमिस्ट्री अजून जास्त वर्क होते. आय थिंक सो, नजरिया अजून एक वेगळा. आणि काय होतं ना की ॲज ॲक्टर्स वी बोथ आर व्हेरी प्रोफेशनल ऑन सेट, आणि माझी त्यांच्या टुवर्ड्स हिम माझी एक वेगळी लायकिंग आहेच, पण ती केमिस्ट्री एक मित्राची पण यायला पाहिजे होती आणि एक लवरची सुद्धा यायला पाहिजे होती. सो ती खूप छान आली असं मला वाटतं. एक मित्र म्हणून त्यांनी चिद्विलास म्हणून ते जे काही काम केलेलं आहे ते इतकं गोड केलेलं आहे ना, आणि मी जवळपास त्यांची ताई वगैरे वाटते माहिती का, कारण ती खूप ती जरी सिम्पल, ती जरी गंमत मजा मस्ती करणारी असली ना, तरी तिचे काही विश्वास आहेत, तिचा बाजीवर या वृत्तीवर खूप विश्वास आहे. तिला नेहमी असं वाटतं की सामान्य माणसांनी कधी असामान्य सिच्युएशन्समुळे तो सुपर हिरो बनू शकतो, आणि तो एक जो विश्वास आहे ना त्याच्यामुळे तिची एक मॅच्युरिटीच वेगळी. खरी शक्ती इथे असते मनात, आणि ज्याचं मन निर्मळ तोच खरा बाजी. हलके हलके मन है हलके.
आता जेव्हा आम्हाला दिसते तेव्हा एक ग्लॅमरस डॉल दिसते, असंख्य तिचे चाहते आहेत, सगळे घायाळ होतात, हे सगळ्यात. आता मात्र अमृता खूप वेगळी दिसतीये, मेकअप पण नाही आहे आणि खूप वेगळीच अमृता समोर आली. ॲब्सोल्युटली. आईना का बायना माझा शेवटचा चित्रपट होता, विच वॉज आय थिंक 1.5-2 वर्ष आधी. त्यानंतर चित्रपटांमध्ये एक यु नो एक गॅपच आली गं, आणि त्याच्यानंतर टू स्टार्ट ऑफ विथ बाजी 20 जानेवारी 2014 आम्ही गॅपमध्ये तू खूप बिझी होती सगळ्या चित्रपटांचं शूटिंग. नॉट रिअली गं, मी खरंच नाही, मी आय वॉज डुईंग नथिंग दॅट पॉईंट ऑफ टाईम. पण कुठेतरी ते परिवर्तन खूप गरजेचं होतं असं मला वाटतं, आणि प्रत्येक आर्टिस्टला त्या यु नो त्या एका चेंजमधनं जावं लागतं. आणि त्याच्यानंतर कम्स कम्स अ लीप, अँड त्याच्यानंतर कम्स अ डिस्कवरी ऑफ युअर सेल्फ, जिकडे खरोखरच तुम्ही स्वतःला ओळखता, तुमची केपेबिलिटी काय हे ओळखता, तुम्ही काय करू शकता हे तुम्ही जाणून घेता स्वतःबद्दल. आणि तो जो एक इनर सेल्फचा एक ती जी जर्नी असते ना, ती खूप खूप महत्त्वाची होती. आणि ती तशी माझी झाली, बाजीमध्ये सुद्धा झाली, पण त्याच्या आधी एक जो अभ्यास लागतो, पर्सनल एक एक्सपिरियन्सचा अभ्यास लागतो, तोही झाला. आणि कुठेतरी वी स्टार्टेड ऑफ विथ बाजी. निखिलचं असं म्हणणं होतं की गावातला चित्रपट आहे, रांगडा यु नो म्हणजे मासेसना अपील होणारा, आणि गौरी या कॅरेक्टरला कुठल्याही मेकअपची गरज नाही आहे. मी क्षणभरही त्याचा विचार केला नाही की का मला मेकअप नाही आहे, मग मेकअप हवा, मग मी कशी दिसणार. कारण जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास टाकता तेव्हा तो 100% टाकता, 80%, 70% असा टाकून चालत नाही, आणि आपल्या इंडस्ट्रीत तर नाहीच नाही. सो वेन निखिल ते ओल्ड मी की तुला काहीच गरज नाही आहे पहिली गोष्ट मेकअपची, सो तू नाही करायचंच मेकअप. आणि तुम्ही पाहाल तर फक्त मीच नाही तर श्रेयस म्हणा, जितू म्हणा, त्यांनीसुद्धा इतकं तो संपूर्ण कॅनव्हस ऑफ द फिल्म इज सो रांगडा ना की काही गरजच वाटली नाही. जसं अख्ख्या सिनेमात तू म्हणत असतेस की नाही बाजीला तू प्रेरित करत असतेस की नाही बाजी असेल, किंवा हा तुझा तुझा ठाम विश्वास आहे, खऱ्या आयुष्यात तुझ्या आयुष्यात असं कोणी बाजी आलेलं आहे का, किंवा ज्यांनी तुला संकटातून वाचवलंय का, किंवा असं काही? आय थिंक तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक वाटेवर तुम्हाला असे अनेक बाजी भेटतात, पण माझी माझा बाजी माझी आई आहे. आणि कारण तिने कंटिन्युअसली ती माझ्या बरोबर राहिलेली आहे, कितीही अप्स अँड डाऊन्स राहिले, अतिशय. आणि यु नो पण तितकेच मला असं वाटतं जे बाकीचे बाजी असं मी म्हणेन ते ती लोकं आहेत ज्यांनी कधीतरी मला खूप हर्ट केलेलं आहे, कारण त्या हर्टमधनं मी खूप काही शिकलेली आहे. आणि एक विक्टिम न होता त्याचं एक आपण म्हणतो ना त्याचं एक पॉझिटिव्हिटीमध्ये मी त्याचं रूपांतर केलेलं आहे. सो थँक्यू एव्हरीबडी हू हॅज हर्ट मी ऑल्सो, की आज त्यांच्यामुळे खूप काही करून गेली बाजीमध्ये मी. एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा बाजी आला परतुनी, माझा बाजी. शो टाईममध्ये आज आपल्यासोबत आहे जितेंद्र जोशी, आणि पहिल्यांदा मराठीत असं आहे की सुपर हिरोसोबतच खलनायकाची उत्सुकता सुद्धा तितकीच शिगेला पोचलेली आहे. जी तू खरंच हॅट्स ऑफ, ज्या प्रकारे तुझी मेहनत आहे, ते पोस्टर आम्ही पाहतोय, तो प्रोमो आम्ही पाहतोय, खरंच उत्कंठा वाढलेली आहे. एक विलनची उत्सुकतासुद्धा तू आता वाढवतोयस, सगळी ही मेहनत आहे, या सकट तू समोर येतोयस. बाजीविषयी श्रेयस बरोबर काम करण्याची संधी मिळते, पुन्हा 15 वर्षानंतर आम्ही एकत्र काम करणार आहोत, ही एक महत्त्वाची बाब होती त्यावेळी. पण मग जेव्हा निखिल महाजनने मला हा रोल समजावून सांगितला, आणि त्यांनी आपण म्हणतो की त्याचं सबटेक्स्ट जे आहे त्या पात्राचं, म्हणजे त्याच्या सिनेमा जिथून सुरू होतो त्याच्या आधी त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी घडल्या असतील, किंवा सिनेमामध्ये काही घटना नाही आहेत पण मग त्या घटना काय घडल्या असतील, ज्या आपण ते सीन्स दिसत नाहीत पण त्या जे दिसतात सीन्स त्यातून आपण ते पोचवण्याचा प्रयत्न करूया, तर ही जी जबाबदारी होती ती पेलण्यासाठी म्हणून तुला मी या सिनेमात घेतोय असं तो म्हणाल्यानंतर मला माझी उत्सुकता वाढली. हिऱ्याला पहिलू पडतात तसं अजून ती कोरीव झाली का ती? हां, म्हणजे काय झालं की ते मी काम करत गेलो तसं मला समजत गेलं, कारण मी पूर्वार्धातला मी, फर्स्ट हाफमधला मी आणि सेकंड हाफमधला मी, या दोन अत्यंत कमालीच्या टोकाच्या भूमिका आहेत त्या मार्तंडच्या. जो मुलगा हा निरपेक्ष आहे, जो एकाकी आहे, जो कोणाच्या अध्यात मध्यात नाही, हा तो मुलगा म्हणतो की हे अख्खं गाव खणून काढायचं आहे मला, आणि हे गाव अख्खंच्या अख्खं गिळून मी टाकीन, ह्या वृत्तीपर्यंत तो मुलगा कसा येतो
खरं तर एक ट्रिगर पॉईंट आहे त्याचा, आणि मग तरारातला जो मार्तंड आहे त्याचा ऑफकोर्स तो त्यामुळेच तो तितका पाशवी आणि पुरुषी आणि तितका राक्षसी तो हवा होता. आता मला ते करताना मजाही आली. एक तर 3-3.5 महिने जो व्यायाम केला यासाठी, सगळी कामं बाजूला ठेवून कुठलंही काम घेतलं नाही. आणि बरं, जेव्हा आपण ठरवतो की आता मी फक्त यासाठी काम करणार, कुठलंही काम घेणार नाही, नेमकी त्याच वेळेला आपल्यात खूप कामं येतात. पण अनेक मोह बाजूला ठेवावे लागले. आपल्याशी नडेल तो नरकात सडेल. या सिनेमाची की ही एक प्रत्येक सिनेमा ही एक कल्पनाच असते सुरुवातीला, परंतु आपण आपल्या आसपासच्या माणसांच्या जवळ जाणारं ते असतं. मग कॉमेडी असेल, मग थ्रिलर असेल, एखादी गावातली कथा असेल, घटना असेल, आपल्या आसपासच्या माणसांशी मिळतं जुळतंच असतं. इथे काय आहे, इथे जेव्हा ते बदलतं तेव्हा ते इतकं बदलतं की ते तुमच्या हातातलंच राहत नाही. नक्कीच खूप उत्कंठा वाढलेली आहे जितू, आणि खूप मनापासून शुभेच्छा. असंच 2015 मध्ये तूही बाजी मारणार आहेस, प्रश्नच नाही. थँक्यू सो मच.